मी सांगितलं ना मला माहिती आहे कुठे यायचंय ते. हो वेळेवर येते मी. हो नाही नको गाडी नका पाठवू आमच्याकडे आहे. आता ठेवू. अरे देवा ही माणसं म्हणजे ना. देवकी तुम्ही सगळ्यांनी निवडणूक माझ्या मागे लावलीत ना त्यामुळे सगळं चाललंय. एकीकडे भाषण एकीकडे उद्घाटन वीट आलाय नुसतं मला. पण आम्हाला छान वाटतंय जे लोक तुमचं इतकं कौतुकाने नाव घेतात ना ते ऐकून आम्हाला किती छान वाटतं ह्याचा अंदाज तुम्हाला नाही येणार असं म्हणायचंय मला. बर नाही देव की तू सोहम तुझून गेला नाही निघतोच आहे. सांगायचं होतं म्हणजे आज गेला जरा उशीर होईल. अरे अगं कॉलेजच्या बॅचचं रियुनियन. हो छान छान खर तर आता तुम्हा सगळ्यांना आपापल्या व्यापात भेटायलाच मिळत नसेल. नाही हो ना. आज अचानक विरूचा फोन आला. वीरेंद्र भाटे. भाटे म्हणजे अरे त्याची आई माझ्या वर्गात होती कॉलेजमध्ये. हा तोच. कल्याणी तुला सांगते कॉलेजमध्ये असताना ना मी साडी नेसून जायचे बरं का. म्हणजे सगळ्याच मुली साडी नेसायच्या आणि एखादी मुलगी जर सलवार कमीज घालून दिसली आम्हाला इतकी गंमत वाटायची म्हणून सांगू. पण काही म्हणते होती कॉलेजचे दिवस काही निराळेच होते. नाही खरंय. आई मी काय म्हणतो. बोल ना रे बाळा काय. काय रे. नाही जेवायला वाट पाहू नका माझी. उशीर होईल आणि तिकडे कदाचित थोडं काहीतरी. सासूबाई हे काय आहे. अगं असं काय करते. सत्कार आहे ना माझा आज अध्यक्ष झाले म्हणून. भाषण करायचंय तिकडे. मुलींचं शिक्षण या विषयावर बोलणार आहे. त्याचेच मुद्दे काढून ठेवले होते. छान विषय निवडलाय. वा तुम्हाला खरं सांगू का मला मनापासून वाटत प्रत्येक मुलीने शिक्षण घेतलं पाहिजे. मुलींनी स्वतःला असं चार भिंतीत गुरफटून ठेवू नये. नवीन संधी शोधा. स्वतःच्या सीमा स्वतःच वाढवा. आणि खरंय तुमचं सासूबाई. कल्याणी तू खूप गप्पा मारतेस बाई. अगं देवकी नवीन मोलकरीण येणार होती तिचं काय झालं. कसलं काय. हो आली आहे कुठे अजून. आजकाल चांगल्या मोलकरणी मिळणं सुद्धा नशिबात लागतं. खरंय हो बाई. बरं हे बघ मला उशीर होतोय मी निघते. येऊ का ग. बाई आत येऊ का. तुम्ही आत आलात. कोण हवंय. ती मयेकर बाईंनी सांगितलं नव्हतं का तुम्हाला कामवाली पाहिजे म्हणून. हो हो देवकी. हा काय नाव तुझं. माझं नाव जास्वंदी. काय. होय जास्वंदी. वाय म्हणजे तसं जन्म दाखल्यावर माझं नाव भद्रावती आहे पण मला जास्वंदी म्हणायला आवडतं. तुझ्या आवडीनिवडी तुझ्याकडेच ठेव. कुठे राहतेस. सगळी कामं येतात का. नाही तर उलट न करणार हाते. आणि कामाचं म्हणाल ना तर धुनी भांडी म्हणू नका. कचरा वारा म्हणू नका. स्वयंपाक म्हणू. पुरे पुरे. बाकी सगळं ह्या बोलून घेतील.
देवकी हाँ बोलून घे गं बाई आणि हो तिचा एक फोटो पण काढ बर येऊ मी भया 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 केवढं मोठं घर हाय लई चहा खाय घर काय ग या आधी कुठे काम करत होतीस आणि पगार किती घेशील ताई सर तुम्ही जरा वाईच थांबा हा बाई सर तुम्ही फोटो काढताय ना एक 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 मिनिट हा टपोर जास्वंद घातलंय ना अख्खीच्या पायावर ते आपलं काम बरोबर व्यवस्थित करेल ती नेमक्या बातम्या कळतील सर देशमुखांच्या घरातल्या टपोर जास्वंद कुठलं मम्मा अगं आपण ती बाई नाही का पाठवली सर देशमुखांच्या घरी कामवाली तिचं नाव जास्वंदी आहे विसरलीस तू अशी काय ती बरोबर अचूक बातम्या दे मला खात्री आहे अगदी खरा तास काय शिजलंय कोण कुठे गेलंय कोण काय म्हणालं पर्यंत सगळ्या ब्रेकिंग न्यूज आधी आपल्याकडे येतील नंबरी हुशार आहे ती घराघरातल्या मला बातम्या द्यायची तेव्हाच मी तिच्यातलं टॅलेंट ओळखलं होत जास्वंदीने दिलेल्या बातम्यांचा वापर करून मी त्या घरात परत जाणार मम्मा असलं अपमानित आयुष्य मी नाही सहन करू शकत एक एक दिवस महत्वाचा आहे रुपे अख्खीच्या नाकावर टिचून लवकरात लवकर त्या घरी परत जा अम्मा 15 दिवस 15 दिवसांच्या आत मी त्या घरात परत जाऊन टाकले बघच तू मला अभिमान आहे तुझा रुपे अगदी माझ्यासारखी आहेस तू तुझ्यासारखी म्हणजे माझ्यासारखी बोल बच्चन शिक्षण राहूनच गेलं मामाची इच्छा होती पण आता हेच माझं आयुष्य मी अशीच अडाणी म्हणून वावरायचं मी शिकलेलं सासूबाईंना आवडेल ना कल्याणी कल्याणी अगं कल्याणी बाळा काय ग कसला एवढा विचार करतेस तू काही नाही कल्याणी मला कळतंय का बाळा तुझ्या मनात काय चालू आहे ते तुला असं वाटतंय का की अक्कासाहेब बाहेर तर स्त्री शिक्षणाचं महत्व सांगतात पण घरात मात्र सुनेला नाही नाही देवकी काकू अजिबात नाही पण मी आत्ता शिकले आणि घराकडे दुर्लक्ष झालं तर अगं शिक्षणाचा आणि संसाराचा काय संबंध आता रूपा एवढी शिकली होती ती पण काय दिवे लावले तिने संसारात पण देवकी काकू मी जरी खूप शिकलेले असते ना तरी आत्ता जशी आहे ना तशीच असते तेवढं कळतं ग बाळा मला कल्याणी तुला माहितीये आजकाल ना आपण घर बसल्या पण शिकू शकतो
करस्पॉन्डन्स कोर्स म्हणतात त्याला. पण काय असतं ते? करस्पॉन्डन्स म्हणजे पत्रव्यवहार, म्हणजे ते पोस्टाद्वारे अभ्यासाची पुस्तकं प्रश्नपत्रिका आपल्याला घरी पाठवतात आणि मग ते सोडवून आपण त्यांना परत पाठवायचं. किती छान आहे ना हे. मी लगेच. पण सासूबाईंना काय वाटेल असंच ना. त्यांचं मत बदलणं फार कठीण आहे ग. मग जाऊ दे. नाही घेत मी शिक्षण. आणि आपल्या घरात एवढी पुस्तकं आहेत ना, तीच वाचेन मी रोज. कॉलेजला जायची काहीच गरज नाही. आणि सासूबाईंच्या इच्छेविरुद्ध मी काहीच करणार नाही. काय ग भद्रावती, काय करतेस तू? सफाई सफाई करत होते. आता मी आले ना, तुम्ही काय बी काळजी करू नका बघा. बरं बरं, मी स्वयंपाकाचं बघते, तुम्हाला मदत कर. मदत? आवताई साहेब, समजा स्वयंपाक आता मीच करणार. माझ्या हातच्या चटण्या खाल्ला तर पारियड लागल तुम्हासनी. थोडक्याच्या सालाची चटणी खाल्ली का हो तुम्ही? खाल्लीच नसणार. पण तुम्ही काय बी काळजी करू नका सा, म्या करून देईन ना तुम्हाला दोडक्याच्या सालाची चटणी. आणि पराठे पराठे तर 50 प्रकारचे पराठे येतात मला. अहो मराठी मुलगी असले ना तरी तुमचं ते चायनीज, कॉन्टिनेंटल, ते साऊथ इंडियन, इडली, डोसा, सांबार आणि काय ते पंजाबी डिशेसच्या भाज्या, समद म्हणजे समद समद येतं मला. अहो भाई साहेब, बरं झालं तुम्ही आलात. आता मी काय ऐकलं मी सगळं. कल्याणी, तिलाच करू दे हा स्वयंपाक. बघू तरी काय करते ते. आव बाई साहेब, पोटच खाल तुम्ही. सौताजी, बर बर, स्वयंपाकाच्या तयारीला लाग. होय कल्याणी, चल ग बाई तुमच्या सोबत. नीट कर हा. बोल ग, काय खबर? नाही नाही, तशी काही खास खबर नाही आहे. का साहेब कुठेतरी बाहेर गेले. काहीतरी भाषण बिषण देणार आहेत म्हणताय. आता मी तुम्हाला दुपारनंतर फोन करते हा. चला चला ठेवते, आता नाही बोलत जास्ती. हा ठेवते ठेवते. हॅलो अशी काही, माझं बोलणं ऐकण्या आधीच फोन ठेवून दिला. पण त्या सरदेशमुखांना बाटलीत उतरवलंय हेही काय कमी नाहीये. म्हणजे आता अक्का साहेब अख्ख्या कोल्हापुरात भाषण देत फिरणार आणि त्यांच्या मागे त्यांची ती पाळीव मांजर कल्याणी चमची. समोसे समोसे गरमागरम समोसे, समोसे गरमागरम समोसे, समोसे. हे काय, आता तू समोसे विकणार का काय? विकणार नाही काही, खाणार. गरम गरम समोसे घ्या घ्या, तुम्ही पण घ्या. असा का वाज येतोय? तुझं बका बका खाणं बघून मळमळतंय मला. Woo!
अरे आलास तू? चला बरं झालं दुपारचं तरी घरी जेवायला आलायस तू. हो रात्रीचं बाहेर होणारं जेवण म्हटलं दुपारी घरचं जेवूया. काय विशेष आज? अरे आपल्याकडे कामाला नवीन बाई आली आहे ना, तिने केलाय स्वयंपाक आज म्हणून. हो का? पण म्हणजे आज यांना आराम मिळाला असणार कम्प्लीट. करमलं नसेल ना अजिबात काम नाहीत म्हणल्यावर. काय केलं काय मग? आज ना मी अभ्यास केला इंग्रजीचा. बापरे कल्याणी काय ऐकते मी हे? काय झालं सासूबाई? काय ऐकलं तुम्ही? माझ्या अपरोक्ष इंग्रजी शिकतेस? इतकी हौस आली उच्च शिक्षणाची? पण सासूबाई. आई अगं तिला शिकायचं असेल अजून पुढे. सोहम तू मध्ये नको बोलूस. तसं नाही अक्का साहेब. अहो देवकी तुम्हा सगळ्यांना काय वाटतंय ते कळते. मी बाहेर जाते, स्त्री शिक्षणावर भाषण देते आणि घरात मात्र माझीच सून अडाणी राहावी असं मला वाटत, हो ना? नाही सासूबाई, अजिबात नाही. तू एक शब्दही बोलू नकोस कल्याणी. इकडे ये, ये. हे काय? वाच, तेवढं वाचता येत तुला. गे. दहावीचा फॉर्म तुम्ही आणलात माझ्यासाठी? अक्का साहेब तुम्हाला कसं कळलं? अगं कल्याणींनी शिक्षण घ्यावं असं मला वाटत होतच. कुठल्याही चांगल्या कामाची सुरुवात आपल्याच घरापासून व्हायला पाहिजे माहितीये मला. आज नेमकं मामंजींचा फोनही आला, त्यांचंही तेच मत पडलं. मग म्हटलं हे शुभ कार्य लवकर आटपावं म्हणून फॉर्म घेऊन आले. वा छान. अगं पण आई अशी परमिशन कशी काय मिळाली तुला? अरे शाळेतल्या मुख्याध्यापिका माझ्या परिचित आहे, त्यांना जाऊन विनंती केली. म्हटलं माझ्या सुनेला शिक्षण पूर्ण करायचं आहे. त्यांनी विनंती मान्य केली आणि ताबडतोब फॉर्म पण दिला. मग कल्याणी पुढे शिकायला सज्ज ना? हो आजोबा, पण त्यासाठी मला तुमचे आशीर्वाद हवे. खूप शीख आणि मोठी हो. सासूबाई पाया पडते. मी खूप भाग्यवान आहे, मला तुमच्यासारख्या सासूबाई मिळाल्या. तुमच्यामुळेच हे सगळं पुरे. आता हे असं दळण दळत बसायचं नाही, पटपट बोलायचं, पटपट अभ्यास करायचा. नाही अभ्यास करेलच ती अगदी मनापासून, तशी स्मार्ट आहे तुझी कल्याणी. माझी म्हणजे तुझी ही म्हणजे तुझी ही कल्याणी असं कळलं. पुढे ऐकतेस ना?
एकावर एक किती आनंदाच्या बातम्या मिळत आहेत ना आता. वाय वाय, पण नुसत्या आनंदाने कोणाची पोट भरत नसते यार, त्यासाठी जेवायला लागत. चला चला सगळ्यांनी या जेवायला बसा. चला मग बसा. काय ग, काय केलंय सास? हे काय मटण?